शिंदेंनी भाजपसाठी काय काय नाही केलं, शिवसेनेचे आमदार फोडले, त्यांना महाराष्ट्राबाहेर नेऊन पुन्हा राज्यात आणलं, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायला लावली, महाराष्ट्रात परतून पुन्हा भाजपचं सरकार आणलं, आम्हीच शिवसेना असं ठासून सांगत राज्यात पुन्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार आणून दाखवलं. उद्धव ठाकरेंसोबतचे नेते म्हणत राहिले की काम झालं की ते तुम्हाला दूर करतील, पण शिंदे आपल्या भूमिकेवर, निर्णयावर, भाजपसोबत जाण्यावर ठाम राहिले. पण आता अशी एक घडामोड घडली आहे ज्यामुळे शिंदे समर्थक बुचकळ्यात पडलेत, कारण ज्या शिंदेंसोबत भाजप सत्तेत आहे त्यांनाच भाजपनं धक्का दिला. भाजपनं असं का केलं आहे, भाजपसोबत गेलेल्या शिंदेंची वाट बिकट आहे का, ह्यावर बोलू. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी गुरुप्रसाद, तुम्ही लोकमत पाहताय. तर झालं आहे असं की भाजप आमदार गणेश नाईकांनीच एकनाथ शिंदे यांना दणका दिला. शिंदे गटाचे 3 नगरसेवक भाजपत गेलेत, म्हणजे एकीकडे शिवसेनेमधनं शिंदेंकडे इन्कमिंग सुरू असतानाच शिंदे गटातून हे पहिलंच आउटगोईंग झालं आहे, आणि तेही भाजपत. नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते या 3 नगरसेवकांनी थेट भाजपची वाट धरली. मूळचे भाजपचे असलेले हे 3 नगरसेवक डिसेंबर 2021 भाजपमधनं शिवसेनेमध्ये आले होते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्येच या नगरसेवकांनी शिवबंधन हातात बांधून घेतलं होतं. पण आता शिंदेसेना की ठाकरेंची शिवसेना असा पर्याय असताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना धक्का देत थेट भाजपची निवड केली, आणि भाजप आमदार गणेश नाईक यांनी या 3 आमदारांचं भाजपमध्ये स्वागत करत शिंदेंना धक्का दिला. गणेश नाईक हे ज्या नवी मुंबईमध्ये राजकारण करतात तो भागही शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात मोडतो, त्यामुळे स्वाभाविकच इथेही शिंदेंची मोठी ताकद आहे. त्यामुळे इथेच भाजपकडून शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम झाल्याने या पक्षप्रवेशाची चर्चा होती, कारण शिंदेंनी इनकमिंगचा धडाका लावलेला असतानाच या 3 नगरसेवकांनी हळूच भाजपचा दरवाजा ठोठावला, आणि भाजपने सुद्धा शिंदेंच्या नकळत तो अलगद उघडल्यामुळे चर्चा रंगली. आता यावरूनच अनेक प्रश्न हे खरं तर चर्चेत आले. त्यातला पहिला प्रश्न तो म्हणजे जे महाविकास आघाडीमध्ये झालं तेच शिंदे आणि भाजप युतीतही होणार का, म्हणजे वर्चस्वाच्या लढाईतून पुढे संघर्ष वाढत जाऊन अखेर बंडाळी होणार का. दुसरा यातला प्रश्न जो सध्या चर्चेत आलाय, शिंदेंच्या गटापेक्षा आता भाजप हाच अनेकांना सुरक्षित पर्याय वाटू लागलाय का, याचं कारण म्हणजे अद्यापही शिंदे गटाचा आम्हीच शिवसेना हा दावा खरा ठरलेला नाही. जर हा दावा फसला तर धनुष्यबाणाशिवाय लढावं लागू शकतंय, आणि धनुष्यबाणाशिवाय निवडणूक कठीण वाटून भाजपत इन्कमिंग होणार का, हाही प्रश्न आहे. शिवाय आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे स्थानिक पातळीवरचा संघर्ष युतीचं कंबरडं मोडणार का, कारण जो संघर्ष राणे आणि केसरकरांमध्ये कोकणात तसाच संघर्ष नाईक आणि शिंदेमध्ये ठाण्यात, आणि त्यातूनही हा फटका शिंदेंच्या वाट्याला आलेला असू शकेल. आता या 3 नगरसेवकांचं भाजपत जाणं ठिणगी ठरणार की या ठिणगीचा भडका होण्याआधीच फडणवीस ॲक्शन मोडमध्ये येणार हे बघायला हवं. पण या निमित्तानं चर्चा रंगली आहे ती या गोष्टीची की भाजपसोबत गेलेल्या शिंदेंशी भाजपकडूनच काही दगाफटका होणार नाही ना, कारण तसं झालं तर मुख्यमंत्री पद मिळवणाऱ्या शिंदेंसाठी ही मोठी नामुष्की असेल. नुसत्या या एका प्रसंगावरून हा निष्कर्ष सध्या गाठता येणार नाही आहे, पण असून असं बरंच काही आहे जे आव्हान रूपानं एकत्र आलेल्या शिंदे आणि भाजपला पेलावं लागेल. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून नक्की लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर का तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज हे लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.